शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला सोलापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावे त्या मागणीसाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. केंद्र सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली होती. त्यास राज्यातील महाविकास आघाडी घटक पक्षांनी पाठिंबा देऊन भारत बंदमध्ये सहभाग घेतला. सोलापूर शहरातही महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, सोलापूर शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संतोष पवार, सोलापूर शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राजाभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरात बंदचे आवाहन केले. सोलापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कृषी विधेयकं मागे घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदन देण्यात आले. भारतासाठी काळा दिवस आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात जे विधेयक मंजूर केलेले आहे, महामारीच्या एवढ्या मोठ्या संकटकाळी जाणून बुजून हा विधेयक आणलं गेलेलं आहे, त्याच्या निषेधात सोलापूर शहर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन या बंदला पाठिंबा दिलेला आहे. आणि सर्वांना एक गळगळीची विनंती करतो की शेतकरी असेल तरच आपला सर्व काही आहे. शेतकरीमुळेच शेतकरी हा आपला जागवणारा पोशिंदा आहे. अशा या पोशिंदाच्या पाठीमागं सर्वजण उभे राहावे अशी मी महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांना विनंती करतो.